नांदेड शहरात रामनवमी निमित्त जय श्रीरामचा जयघोष करत हजारो रामभक्तांनी शोभायात्रा काढली. यावेळी शक्तिसिंह ठाकूर, शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड, हिरासिंह मार्केट व श्रीनगर व्यापारी मित्र मंडळातर्फे राम लक्ष्मण सीता हनुमान यांचा देखावा साजरा करण्यात आला. या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. फटाक्याची आताशबाजी, ढोल ताशाच्या गजरने शहर दुमदुमून गेले. यावेळी श्रीनगर व्यापारी संघटनेच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले. दरवर्षी श्रीनगर व्यापारी संघटनेच्या वतीने अन्नदान वाटप करून रामनवमी साजरी करण्यात येते. नांदेड प्रतिनिधी किरण कांबळे, मराठी नऊ. राम जन्म महोत्सवानिमित्त आपण काय काय आयोजन केलं? आम्ही श्रीनगर व्यापारी मित्रमंडळ व कैलाशनगरचे सर्व मित्रमंडळ आणि हिरासिंह मार्केट मित्रमंडळ या सर्वांनी दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहे. रामनवमीचं, देवीचं, गणपतीचं आणि प्रजासत्ता दिनानिमित्त आणि सगळ्या दिवशी आम्ही असे कार्यक्रम घेत राहतो. आज आम्ही गुलाबजामुनचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि संध्याकाळी मठ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे रामनवमी निमित्त. जनतेला काय आवाहन करतो? जनतेला आम्ही म्हणतोय की ज्या 2 वर्षात कोरोनामध्ये गेलेले आहेत त्यांनी देवाकडे आम्ही प्रार्थना करतो की सगळ्यांना सुखरूप व्हावं आणि सगळ्यांनी रामनवमी जोरात साजरी करावी. राम, मी परशुराम सिंह विधे आणि आम्ही रामनवमी साजरा करते आहे. पहिल्या 2 वर्ष कोरोना आहे म्हणून आपण काहीच केले नाही. या कोरोनाचे काय कार्यक्रम झाला नाही आणि आता आम्ही या साजरा लई उल्हासामध्ये करायला आहे. आणि 12 वाजता आरती केल्यानंतर आम्ही गुलाबजामून वाटप चालू आहे आणि 6 वाजता आम्ही मठ्ठ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सगळं हिंदू आपल्या भावांना या प्रसादाचं आणि या रामनवमीचं लाभ घ्यावा असं आमची इच्छा आहे आणि सगळेजणी ह्या प्रसादाचं लाभ घ्यावा.